मालेगावच्या गिरणा नदीपात्रातील 15 मासेमारांना वाचवणाऱ्या खऱ्या हिरोची चर्चा सध्या रंगतीय. सर्व यंत्रणा त्या आदिवासी योद्ध्यापुढे फिकी पडल्याचं पाहायला मिळालं. नदीत अडकलेल्या बांधवांना जेवण त्यांना पोहोचवलं, पाणी सुद्धा पोहोचवलं आणि सोशल मीडियावर आदिवासी योद्ध्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आदिवासी योद्ध्याची दखल घेऊन सन्मानित करण्याची मागणी सुद्धा केली जाते. तर नाशिकच्या मालेगावातील समतगाव शिवारातील गिरणा नदीपात्रामध्ये 15 जण अडकले होते. त्यांना वायुसेनेच्या हेलिकॉप्टरमध्ये हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू ऑपरेशन करत वाचवण्यात आलंय. पण मालेगाव महाळदे इथल्या मोतीलाल नाईक या आदिवासी योद्ध्यांना गिरणा नदीच्या भल्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहातून त्यांच्या मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पारंपरिक ट्यूबच्या सहाय्यानं जाऊन नाश्ता जेवण पाणी नेऊन दिल्यानं त्यांचं सगळीकडे कौतुक होत आहे. कारण हे 15 जण गिरणा नदीपात्रामध्ये तब्बल 15-16 तास अडकलेले होते आणि तेवढा वेळ तग धरून ठेवण्यासाठी त्यांच्यापर्यंत जेवण नाश्त्याची व्यवस्था करण्यासाठी या आदिवासी योद्ध्यानं पुरेपूर प्रयत्न केले आणि त्यांना पाणी दिलं, जेवण दिलं, नाश्ता दिला. त्यामुळं या योद्ध्याची सध्या चर्चा होती आहे. दरम्यान गिरणा नदीपात्रामध्ये हेलिकॉप्टरद्वारे त्या 15 जणांचं रेस्क्यू करण्यात आलं होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.